विद्यार्थी मित्र आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन या पाठामध्ये सजीवामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जीवन प्रक्रिया चालतात आणि ह्या सगळ्या जीवन प्रक्रिया सजीवाच्या अस्तित्वासाठी त्याचबरोबर सजीवाला जगण्यासाठी उपयुक्त असतात हे आपण अभ्यासलं. त्याचबरोबर प्रत्येक सजीवाला आपली वंश संतती किंवा प्रजातीचं सातत्य टिकून ठेवणं आवश्यक वाटतं आणि ते त्याच्यासाठी गरजेचं असतं. म्हणून प्रत्येक सजीव हा प्रजनन करत असतो आणि मग या प्रजननाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे अलैंगिक प्रजनन आणि दुसरं लैंगिक प्रजनन. प्रजनन म्हणजे सजीवाने आपल्यासारखा दुसरा जीव तयार करणे, या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. आणि प्रत्येक सजीवांमध्ये अशा प्रकारची पुनरुद्भावना असते किंवा प्रजनन क्षमता असते. आणि आपण अलैंगिक प्रजनन म्हणजे काय अभ्यासलं, युग्मक निर्मिती विना दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय जर नवीन जन्म होत असेल किंवा त्या ठिकाणी नव्या अपत्याला जन्म देण्याची प्रक्रिया होत असेल तर याला अलैंगिक प्रजनन असं म्हणतो. एक पेशीय सजीवांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं अलैंगिक प्रजनन केलं जातं हे आपण अभ्यासलं. त्यानंतर आपण बहुपेशीय सजीवामध्ये देखील काही प्रजननाच्या वेगवेगळ्या अलैंगिक पद्धती आहेत त्या देखील अभ्यासल्या. त्यामध्ये अंडीभवन, मुकुलायन, पुनर्जनन, शाकीय प्रजनन, बीजाणू निर्मिती याद्वारे सजीवांमध्ये अलैंगिक पद्धतीनं बहुपेशीय सजीवांमध्ये प्रजनन केलं जातं. आणि एकपेशीय सजीवांमध्ये याच अमिबासारख्या प्राण्यांमध्ये द्विविभाजन, बहुविभाजन, त्याचबरोबर कलिकायन, ईस्ट सारख्या सजीवामध्ये या पद्धतीनं प्रजनन केलं जातं हे आपण अभ्यासलं. त्याचबरोबर आपण आता अभ्यासत आहोत लैंगिक प्रजनन म्हणजे काय. या ठिकाणी दोन भिन्न युग्मजांचा संयोग होऊन, दोन भिन्न युग्मकांचा संयोग होऊन नवीन युग्मज तयार होत असेल तर या प्रजननाच्या पद्धतीला लैंगिक प्रजनन पद्धती म्हणतात. यामध्ये आपण वनस्पतीमध्ये होणारं लैंगिक प्रजनन अभ्यासलं. वनस्पतीमध्ये फुल हेच वनस्पतीचं लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक अंगक आहे आणि काही फुलं एकलिंगी असतात तर काही फुलं द्विलिंगी असतात. फुलामध्येच आपण अभ्यासलं चायना रोज किंवा जास्वंदीच्या फुलामध्ये कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम म्हणजे निदलकुंज, दलकुंज, पुमंग आणि जायांग हे फुलाचे चार प्रमुख भाग आणि त्यामध्ये मग स्त्री केसर किंवा कुक्षी आणि अंडाशय यांच्यापासून ते स्त्री केसर तयार होतं. कुक्षी, कुक्षवृंत आणि अंडाशय तर परागकोश आणि व्रंथ यांच्यापासून पुनर्मुग तयार होतो आणि यांच्यामध्ये फलन, त्याचबरोबर युग्मक निर्मिती आणि फलनाच्या दोन टप्प्यांमधून कसं प्रजनन होतं ते आतापर्यंत आपण अभ्यासलं. आता आपल्याला अभ्यासायचं आहे मानवामध्ये होणारं लैंगिक प्रजनन म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बिईंग्स. तर मानवामध्ये कशा प्रकारे या लैंगिक प्रजननाचा टप्पा पार पाडला जातो. मानवामध्ये काही रासायनिक नियंत्रक असतात. या रासायनिक नियंत्रकांमार्फत लैंगिक प्रजननाची प्रक्रिया पार पाडली जाते. तर कोणकोणते रासायनिक नियंत्रक असतात किंवा रासायनिक संप्रेरक असतात. संप्रेरक म्हणजे काय, मानवाच्या शरीरामध्ये काही अंतःस्रावी ग्रंथी असतात आणि ह्या अंतःस्रावी ग्रंथींमधून स्त्राव निर्माण केले जातात आणि हे स्त्राव वाहून नेण्यासाठी विशिष्ट अशी वहन व्यवस्था नसते, वाहिनी विरहित व्यवस्था असते आणि हे तयार केलेले स्त्राव म्हणजे संप्रेरके, रासायनिक नियंत्रके हे डायरेक्ट रक्तामध्ये मिसळले जातात आणि रक्तामध्ये मिसळून त्या त्या अवयवांपर्यंत म्हणजे संबंधित अवयवांपर्यंत ते पोहोचवले जातात आणि त्या अवयवांची कार्यक्षमता त्यामुळं सिद्धीस येत असते किंवा ते अवयव कार्यक्षम होत असतात. यासाठी मानवामध्ये हे लैंगिक प्रजनन घडून येण्यासाठी आपल्याकडं पियुषिका ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लँड मानवामध्ये असते आणि ही पियुषिका ग्रंथी किंवा पिट्युटरी ग्लँड एक दोन प्रकारचे संप्रेरक निर्माण करते. त्यामध्ये एफएसएच आणि दुसरा एलएच. एफएसएच म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि हा एलएच म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन. हे दोन अतिशय महत्वाचे हार्मोन्स आहेत. हे एफएसएच फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि एलएच ल्युटिनायझिंग हार्मोन यांची आवश्यकता कशासाठी असते, तर ज्यावेळी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन निर्माण होतो त्यावेळेस तो रक्तात मिसळतो आणि रक्तात मिसळल्यानंतर तो स्त्रियांमध्ये अंडाशयापर्यंत जाऊन पोहोचतो. त
तर पुरुषांमध्ये टेस्टीज पर्यंत जाऊन पोहोचतो, वृषणांपर्यंत जाऊन पोहोचतो आणि त्यांच्या कार्यक्षमता तो वाढवतो. त्यामुळं लैंगिक प्रजननासाठी स्त्री आणि पुरुष हे सिद्ध होत असतात. तर हा ल्युटिनायझिंग हार्मोन देखील त्याच पद्धतीने काम करणारा हार्मोन आहे. आणि मग हे FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि ल्युटिनायझिंग हार्मोन जर नसतील तर किंवा कमी असतील तर काय होतं? मग अशा पुरुषांना किंवा अशा स्त्रियांना वंध्यत्व नावाचा आजार होतो. म्हणजे ते स्त्री पुरुष प्रजनन करण्यासाठी अक्षम असतात. त्यांनाच आपण वांझपणा देखील म्हणतो. म्हणजे ते अप्रजननक्षम असतात. तर हे झालं कोणत्या रास. आणि त्याचबरोबर आणखी पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये टेस्टिस्टेरॉन नावाचं संप्रेरक महत्वाचं असतं प्रजननासाठी. आणि टेस्टिस म्हणजे वृषण ग्रंथींमार्फत हे तयार केलं जातं, त्याचं नाव टेस्टिस्टेरॉन. तर स्त्रियांमध्ये अंडाशयामार्फत तयार केलं जाणारं एक संप्रेरक आहे, त्याचं नाव आहे इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टिरॉन. हे इस्ट्रोजन, प्रोजेस्टिरॉन, टेस्टेस्टिरॉन हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन अँड ल्युटिनायझिंग हार्मोन हे सगळे हार्मोन कशासाठी उपयुक्त असतात? रासायनिक नियंत्रणासाठी. मानवामध्ये लैंगिक प्रजननासाठी रासायनिक नियंत्रक म्हणून हे सगळे हार्मोन काम करत असतात. त्यानंतर हे अभ्यासण्यापूर्वी आपल्याला मानवामध्ये, पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये किंवा मुलींमध्ये वयात येत असताना कोणते हार्मोन्स क्रिएट होतात, कोणते संप्रेरक तयार होतात. तर आताच आपण सांगितल्याप्रमाणे, आपण अभ्यासल्याप्रमाणे टेस्टीज म्हणजेच वृषणांमार्फत तयार केले जाणारे टेस्टिस्टेरॉन आणि मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये प्रोजेस्टिरॉन आणि इस्ट्रोजन वयात येताना या संप्रेरकांची वृद्धी होत असते. आणि हे संप्रेरक पुरुषांमध्ये किंवा स्त्रियांमध्ये म्हणजे मानवामध्ये प्रजननासाठी कार्यक्षम असतात. आणि मग आपल्याला त्यापुढे जाऊन आपल्या भारतीय कायदे पद्धतीमध्ये लग्नासाठी मुलाचं वय 21 वर्ष तर मुलीचं वय 18 वर्ष का नियम हे निर्धारित केलेलं आहे, याच्यासाठी काही कारण आहेत, ती कारणं कोणती आहेत हे अभ्यासण्यापूर्वी आपल्याला त्याबद्दल देखील आढावा घेणं गरजेचं आहे. तर मुलाचं वय 21 वर्ष आणि मुलीचं वय 18 वर्ष असण्याचं कारण काय? पूर्णपणे प्रजनन क्षमता प्राप्त होण्यासाठी एकंदरीत शारीरिक क्षमता आणि मानसिक, या स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या मानसिक क्षमतांचा विकास व्हावा आणि शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या तयार केलेल्या अपत्यांचा सांभाळ करणे, त्याचबरोबर स्त्रियांच्या शरीरामध्ये त्या अपत्यांची वाढ होत असते. तर गर्भाशयाचा विकास होणे आणि आता सांगितलेली सगळी हार्मोन्स पिवीशिका ग्रंथीमार्फत म्हणजे पिट्युटरी ग्लँड मार्फत तयार केली जाणारी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, ल्युटिनायझिंग हार्मोन्स, त्याचबरोबर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन, स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन यासारख्या हार्मोनची निर्मिती होण्यासाठी त्यांच्या वाढीबरोबर विकास देखील होणं आवश्यक असतं. आणि ही विकासाची अवस्था साधारणपणे मुलींमध्ये किंवा स्त्रियांमध्ये 18 वर्षापर्यंत असते. आणि म्हणून हे सर्व अवयव विकसित होण्यासाठी वाढ जरी झाली तरी त्यांचा विकास होणं आवश्यक असतं. कारण वाढ म्हणजे काय? फक्त शारीरिक वृद्धी होत असते. आणि म्हणून आपल्या ग्रामीण भागामध्ये मुलगी मोठी झाली की लगेच लग्न करावं असा विचार केला जातो, परंतु हा विचार सर्वस्वी चुकीचा आहे. मोठी झाली याचा अर्थ तिच्या शारीरिक कार्यामध्ये सिद्धता आली का हे याचा कोणी आपण विचार करत नाही. तो करायला हवा हा याच्या पाठीमागचा शास्त्रीय दृष्टिकोन आहे. शारीरिक क्षमता, शारीरिक वृद्धी झाली म्हणजे शारीरिक क्षमता आल्या असा याचा अर्थ होत नाही. यासाठी या सगळ्या अंतःस्रावी ग्रंथी आणि वाढीबरोबर विकास, विकास म्हणजे काय? मानवाच्या शरीरामध्ये गुणात्मक सिद्धता निर्माण होणे आणि कार्यात्मक सिद्धता होणे याला विकास असं म्हणतात. आणि वाढ ही फक्त आपल्याला दृश्य स्वरूपात असते. एकतर मग ती शुष्क भारामध्ये झालेली वृद्धी असते किंवा वजन वाढतं, उंची वाढते, आकार वाढतो, याला आपण वाढ म्हणतो. नुसती वाढ झाली म्हणजे हे सगळं आपण कार्यक्षम झालो किंवा तयार झालो लैंगिक प्रजननाचा भार पेलण्यासाठी असा याचा अर्थ नाही. आणि म्हणून विशिष्ट वयानंतरच आपल्या भारतीय कायदे व्यवस्थेनं ठरवून दिलेलं किंवा निर्धारित केलेलं वय आहे मुलींचं 18 वर्ष आणि पुरुषांचं किंवा मुलांचं 21 वर्ष. 21 वर्षापर्यंत वाढ झाल्यानंतर शारीरिक क्षमता येतात, त्याचबरोबर मानसिक क्षमता येतात. मानसिक क्षमता म्हणजे काय? जर आपल्या कुटुंबामध्ये काही अडचणी आल्या तर त्या अडचणींना समर्थपणे सामोरं जाण्याची क्षमता ही मानसिक क्षमता तयार होणं गरजेचं असतं. त्याचबरोबर आपल्याला कुटुंबाचं भरण पोषण करण्यासाठी, जबाबदारी पेलवण्यासाठीच्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडता याव्यात यासाठी आपल्या शरीराची वाढ, त्याचबरोबर विकास आणि आपण आपलं करिअर, त्यात आपल्याला आपल्या कामाच्या पद्धती, मी कोणतं काम केलं म्हणजे माझ्या कुटुंबाची जबाबदारी मला
पार पडत आहे व्यवस्थितरित्या. हे सगळं होण्यासाठी मानवामध्ये पुरुषात 21 वर्ष आणि मुलींमध्ये 18 वर्ष या वयाचं निर्धारण केलेलं आहे. म्हणजे आपण नुसतं हे पुस्तकामध्ये शिकायचं नाही, तर यानंतर आपल्या आजूबाजूला जर कुठं काही असं घडत असेल तर ते कायद्यानं चुकीचं आहे ही बाब आपल्या लक्षात यावी. आणि जर आपल्या घरात घडत असेल तर आपण त्याला मज्जाव करणं गरजेचं आहे. यासाठी हा भाग आपल्या अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत केलेला आहे. हा या पाठीमागचा सायंटिफिक टेम्परामेंट किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन. हा दृष्टिकोन जर आपण कायम जपला तर आपल्याला आपल्या मानवी आयुष्यामध्ये येणाऱ्या बऱ्याच अडचणींवर मात करता येईल. अन्यथा अकाली किंवा अवेळी हे परिपक्व येण्याच्या आत, परिपक्व होण्याच्या आत जर आपण विवाह केला आणि अपत्य निर्मिती केली तर जन्माला आलेली संतती ही निकृष्ट किंवा कमजोर किंवा अधू किंवा अपंग जन्माला येण्याची शक्यता असते किंवा मानसिकदृष्ट्या ती सक्षम नसते. आणि म्हणून अशा कुटुंबामध्ये बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला अशा प्रकारचे काही विवाह पार पडलेले असतात आणि मग त्यांच्या घरामध्ये जन्माला आलेल्या संततीमध्ये काही विकृती तयार होतात किंवा ते अपरिपक्व दिसतात, अशक्त दिसतात किंवा अनेक संक्रामक रोगांना ते बळी पडण्याची शक्यता असते. आणि मग त्यांचं आयुष्य पूर्णपणे ह्या आजारांवर मात करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी दवाखाने आणि मग कौटुंबिक समस्या वाढत जातात. ह्या सगळ्या समस्या जर टाळायच्या असतील तर मानवामध्ये या वयाचं निर्धारण हे अतिशय महत्वाचं आहे ही बाब आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखी एक दुसरा महत्वाचा मुद्दा किंवा दुसरी महत्वाची बाब आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे, जे आपल्या आजूबाजूला आपल्या समाजामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या नातेवाईकामध्ये वारंवार आपल्याला याचा प्रत्यय येत असतो आणि ती म्हणजे लग्न झाल्यानंतर अपत्य व्हायला हवं किंवा अपत्य व्हायला हवं इथपर्यंत ठीक आहे, परंतु मुलगाच व्हायला हवा किंवा मुलगी व्हायला नको. आणि मग असं नेमकं का किंवा हे असं म्हणणं बरोबर आहे का? जो माणूस विज्ञानाचा अभ्यासक आहे, 10वीच्या वर्गात जो शिकला आणि ज्याला पासचं सर्टिफिकेट मिळालं फक्त कागदावर नव्हे तर पूर्णपणे आयुष्यात या सगळ्यांचा उपयोग करण्यासाठी, ज्याला मिळालेलं आहे, ज्यानं अभ्यास केलेला आहे त्याच्या लक्षात कायम ही गोष्ट आली पाहिजे. म्हणजे इथपासून पुढं तो कधीही या प्रकारची मागणी कुणाकडूनही करणार नाही. बघा, मग आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलाचा अभ्यास केला जातो आणि हा मुलाचा अभ्यास कितपत योग्य आहे याचा जर विचार आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून केला तर हा सर्वस्वी चुकीचा आहे. मुलगा होणं किंवा मुलगी होणं हे कशावर अवलंबून असतं? आपण अनुवंशिकता आणि परिवर्तन या पाठामध्ये इयत्ता 9वीमध्ये देखील हे अभ्यासलं. मानवामध्ये किंवा पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये लिंगी गुणसूत्र असतात आणि हे लिंगी गुणसूत्र ठरवत असतात मुलगा व्हायचं की मुलगी व्हायचं. आणि हे ठरवत असताना पुरुषांमध्ये एक्स वाय हे गुणसूत्र असतात, हे लिंगी गुणसूत्र आहेत, तर स्त्रियांमध्ये एक्स एक्स हे लिंगी गुणसूत्र आहेत. आणि गुणसूत्रांच्या जोड्या असतात. गुणसूत्र कशाला म्हणतात? आपल्या डीएनए मध्ये जे न्यूक्लिक ऍसिड्स असतात या न्यूक्लिक ऍसिडचे खंड म्हणजे गुणसूत्र असतात. आणि लिंग निश्चिती करण्यासाठी हे गुणसूत्र कारणीभूत असतात. आणि लैंगिक प्रजनन पद्धतीमध्ये युग्मक निर्मिती आणि फलन म्हणजे गॅमेट फॉर्मेशन अँड फर्टिलायझेशन, दीज आर दी टू इम्पॉर्टंट स्टेप, ह्या महत्वाच्या पायऱ्या आहेत, ह्या महत्वाचे टप्पे आहेत. आता याच्यामध्ये हे होत असताना मुलगा होणं आणि मुलगी होणं हे सर्वस्वी कुणावर आणि कसं अवलंबून असतं याबद्दल आपण याच्या अगोदरही थोडंफार अभ्यासले, परंतु आणखीनही कायम लक्षात ठेवलं पाहिजे. फक्त 9वी आणि 10वी मध्ये नाही तर आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपलं हे लक्षात असणं गरजेचं आहे. तर पुरुषांमध्ये हा पुरुष आहे आणि ही स्त्री आहे. तर पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये एक्स वाय तर स्त्रियांमध्ये एक्स एक्स हे लिंगी गुणसूत्र असतात. आणि याचं गॅमेट फॉर्मेशन होत असताना या पुरुषांकडून एक कुठला तरी गुणसूत्र पुढे येत असतो. आणि जर इकडनं एक्स आला, एक्स गुणसूत्राचा जर विचार केला तर दोघांमध्ये एक्स एक्स हे गुणसूत्र आहे. पुरुषांमध्ये पण एक्स आहे आणि स्त्रियांमध्ये पण एक्स आहे. म्हणजे समजा पुरुषाकडून एक्स आला आणि स्त्रीकडून जर एक्स आला तर तयार काय होणार आहे? एक्स एक्स होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? या ठिकाणी मुलगी तयार होणार आहे. आणि जर पुरुषांकडून वाय आला आणि स्त्रियांमधून जर एक्स आला तर काय होणार आहे? एक्स वाय होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? मुलगा होणार आहे. ही बाब आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे मुलगा होणं आणि मुलगी होणं हे कोणावर अवलंबून आहे? कोणत्याही टप्प्यावर काही जरी झालं तरी स्त्रियांकडून एक्सच गुणसूत्र येणार आहेत समोर. आणि कारण तिथं एक्स एक्स हेच लिंगी गुणसूत्र आहेत आणि पुरुषांमध्ये एक्स वाय हे लिंगी गुणसूत्र आहेत. म्हणजे पूर्णत्वानं मुलगा व्हायचं की मुलगी व्हायचं हे पुरुषावर अवलंबून असतं. कारण पुरुषामधून जर वाय गुणसूत्र आला पुढं तर मुलगा अपत्य तयार होईल.
स्त्रियांमधून मात्र प्रत्येक वेळी एकसर गुणसूत्र येत असतो. आणि म्हणून लग्न झाल्यानंतर जर एखाद्या कुटुंबामध्ये वारंवार मुलीच होत असतील तर मुलाला सल्ला दिला जातो दुसरं लग्न केलं पाहिजे किंवा बायको बदलली पाहिजे. खरं म्हणजे या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. बायको बदलल्यानंतर किंवा दुसरं मुलानं लग्न केल्यानंतर मुलगा होण्याची शक्यता आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे 100% नाही. आणि जर मुलगाच पाहिजे असेल तर मग काय करायला पाहिजे याबद्दल जरा तुम्ही विचार करा. जर हवाच असेल मुलगा तर मुलानं दुसरं लग्न करून चालेल का, आणि मग काय करावं लागेल, कारण पुरुषांमध्येच वाय गुणसूत्र जर ऍक्टिव्ह नसतील, ते पुढे येत नसतील, तर यक्षल गुणसूत्र येत असतील नेहमी, तर नेहमी मुलगीच होणार. मग कितीही स्त्रिया बदलल्या, कितीही लग्न केली तरी मुलीच होणार. आणि मग आपल्याला काय करणं गरजेचं आहे म्हणजे मुलगा होईल. आणि हे काय करणं गरजेचं आहे यापेक्षा कोणत्याही पुरुषाच्या किंवा कोणत्याही पृथ्वी तलावर कुठल्याही पुरुषाच्या आणि स्त्रियांच्या हे स्वाधीन नसतं की आपला एक्स गुणसूत्र पुढे करायचा की वाय गुणसूत्र पुढे करायचा. हे नैसर्गिकरित्या शरीरामध्ये चालणाऱ्या सर्व कार्यांवर, सर्व यंत्रणेवर, आपल्या जैविक प्रक्रियेवर अवलंबून असतं. म्हणून ही बाब आपण या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे की मुलगा होणं आणि मुलगी होणं हे सर्वस्वी पुरुषावर अवलंबून असतं, त्यामध्ये स्त्रियांना जबाबदार धरू नये. ही बाब आपण या ठिकाणी लक्षात घेऊया. आणि यानंतर मानवामध्ये होणारं लैंगिक प्रजनन, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, मानवी पुरुष प्रजनन संस्था कसे असते, त्याचं कार्य आणि रचना कशी, त्याबद्दल आपण नंतर अभ्यासू.